रामकृष्ण हरिमंडळ मी आपला डी एन सावळी स्वागत प्रॉपर्टी आज मी तुम्हाला ढोकळी कोलशेत रोडला जो ठाणा स्टेशनपासून साधारणतः साडेपाच ते सहा किलोमीटर अंतरावरती एक कॉम्पॅक्ट टू बी एच केचा फ्लॅट दाखवतोय जो फ्लॅट साधारणतः बारा वर्ष जुना असणार आहे सिद्धेश्वर गार्डन नावाचं कॉम्प्लेक्स आहे इथे मोफा फोर सेवन्टी सेवन ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन असणारा कार्पेट असणार आहे तर हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट ॲक्च्युली कसा असेल काय असेल तो आणि ज्यांचं खूप कमी बजेट आहे आणि आपल्याला परिवार मोठा आहे आणि ते वन बी एच केमध्ये ॲडजस्ट होत नाही अशाच लोकांसाठी हा फ्लॅट आहे जो तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचा आहे आणि काय आहे कॉम्प्लेक्समध्ये जर बघितलं तर स्विमिंग पूल क्लब हाऊस जिम ह्या सगळ्या इतंभूत सुखसुविधा आहेत पण त्या थोड्या जुन्या आहेत आणि ही जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग ग्राउंड फ्लोअर टू एकोणीस माळ्याची बिल्डिंग असणार आहे अडीच ते तीन हजार रुपये मेंटेनन्स असणार हा फ्लॅट असणार आहे तर कोलशेत रोड टच हा प्रोजेक्ट आहे सिद्धेश्वर गार्डन म्हणून तर हा जो फ्लॅट आहे ना ह्याचं जर फ्लॅट तुम्ही बघितला तर हा आपण ज्यावेळेला बाहेर जाणार आहात त्यावेळेला हा फ्लॅट जर फेसिंग वाईज बघितलं तर हा उ पश्चिम दिशेला बाहेर आहे पश्चिम दिशेला आपण बाहेर पडतो आणि ज्यावेळेला आपण फ्लॅटच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला हा ईस्ट फेसिंगचा घर असणार आहे इथे ह्या मालकांनी ह्या ज्या घरामध्ये ह्या ऑलरेडी सेफ्टी डोअर बनवलेला आहे सेफ्टी डोअर त्याच्यानंतर ही तुमची फ्लॅटमध्ये असणारी एंट्री आहे तर ह्या आत्ता हे जे सध्या मालक राहतात त्यांनी बघा इथे एक अशा पद्धतीनं सिटिंग ठेवलेलं आहे जो इथे सोफा लावलेला आहे सोफ्याच्या नंतर आपण ज्याला ह्या साईडला बघू तर त्यांनी ह्या साईडला सिटिंग ठेवलेलं आहे जे टी व्ही युनिटसाठी तुम्हाला ह्या साईडला जागा मिळते आणि मग इकडे त्यांनी छोटंसं आपलं डायनिंग सेट केलेलं आहे आणि ह्या साईडला जर आपण आला तर खरं तरी स्टँडिंग बाल्कनी आहे आणि स्टँडिंग बाल्कनी जर बघितली तर त्यांनी आता सध्या झाडं ठेवलेत ते काही स्टँडिंग बाल्कनीचा वापर करत नाही तर ह्या फ्लॅ फ्लॅटमध्ये तुम्ही जर समोरून बघितलं तुम्हाला इकडे ह्याचा जो वो व्ह्यू आहे तो ओपन असणार आहे कारण आपण थोडं हायर फ्लोअरला असल्यामुळे आपल्याला तो व्ह्यू जो मोकळा आहे तो तसाच मिळतो त्याच्यानंतर जेव्हा आपण हॉलमधनं ह्या साईडला जाणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इमिडिटी जर बघितलं तर असं किचन असणार आहे किचन जे आहे हे जे मालक राहत आहेत त्यांनी हे मॉड्युलर किचन याला ऑलरेडी चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यांनी ह्या साईडला फ्रीज किंवा मग सगळं इकडे सेटअप त्या पद्धतीनं लावलेलं ला आहे गॅसची पाईपलाईन पण आपल्या ह्या फ्लॅटमध्ये नक्की आलेली आहे आणि जस्ट किचनच्या ज्या वेळेला आपण ऑपोजिट डायरेक्शनला जाणार आहोत त्यावेळेला हे बघाही त्या समस्त टॉयलेट बाथरूम जे आहे ह्या पद्धतीचं आहे जे तुम्हाला जाणवतं मोठं आहे म्हणून कारण जुने घरं हे मोफा कार्पेटचे असल्या कारणानं तुम्हाला त्या फ्लॅटमधला जो एरिया आहे तो ऑटोमॅटिकली तुम्हाला मोठा जाणवतो त्याच्यानंतर जर तुम्ही ह्या साईडला बघितलं तर इथे वॉशिंग मशीनसाठी प्रॉपरली एक सेटअपसाठी मोठी जागा दिलेली आहे प्रॉपरली जागा त्यांना इथे मॅनेज होते आणि ज्यावेळेला तुम्हाला हे गरज नसणार त्यावेळेला तुम्ही ह्याला बंद पण करू शकता आणि ह्या वॉशिंग मशीनच्या पॉईंटपासून वेळेला आपण पुढे येऊ त्यावेळेला तुम्ही ह्या साईडला एक बेडरूम आहे बेडरूम आता हे लोक कमी आहेत त्याच्यामुळं बघा तुम्ही तरी पण दोन बे दोन लोक ह्या बेडरूममध्ये प्रॉपरली शयन करू शकतात अशा पद्धतीचं हे तुम्ही याचा लेआउट बघू शकता हा बेड आहे आणि साईडला आत्ता हे दोनच लोक असल्यामुळे यांनी मंदिर वगैरे ते सगळं बनवले वॉर्ड्रॉप वगैरे जर तुम्ही बघितलं तर जागा मला थोडक्यात तुम्हाला हे सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये जी जागा आहे ती बऱ्यापैकी मोठी आहे म्हणजे आत्ताचे जे वन अँड हाफ बी एच के फ्लॅट आणि जुने वन अँड हाफ बी एच के फ्लॅट तर त्याच्यामध्ये हा फरक आहे हा कॉम्पॅक्ट टू एच के आपण म्हणू शकतो आणि मग ज्या वेळेला कॉमन बेडरूमच्या बाहेर आल्यानंतर इथे परत मास्टर बेडरूम आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टॉयलेटची साईज किती मोठी आहे किंवा बाथरूमची साईज किती मोठी आहे तर ही हे त्याचं बाथरूम असणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण आता बेडरूमला आलेलो आहे बेडरूमला जरी आलात तर ह्यांनी आला बेडरूममध्ये जर तुम्ही वॉलरोब म्हणजे ब हिचं कपाट बघितलं तर हे कपाट इथपासनं तिथपर्यंत किती मोठ्या साईजमध्ये हे कपाट त्यांनी सेट केले एवढी मोठं तुम्हाला कपाटासाठी जागा मिळेल अधिक जर तुम्ही बघितलं तर बेड पण बघा बेडची साईज पण बघितली तर किती मोठा बेड आहे ते बेड मोठा असूनसुद्धा तुम्ही ह्या साईडला जरी आला तर ह्या साईडला तुम्हाला मोकळी जागा मिळते अधिक ह्या साईडला पण तुम्हाला मोकळी जागा मिळते आणि त्याच्यानंतर मग ली ली हे आपण ह्या साइडला ज्यावेळेला येतो त्यावेळेला बघा इथे एक पण स्टँडिंग बाल्कनी प्रॉपरली दिलेली आहे जी त्यांनी सध्या झाडं किंवा मग त्या पद्धतीने सगळं लावलेलं ला आहे मला ह्या फ्लॅटमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट ही अशी असणार आहे की ह्याच्यामध्ये तुमचं सकाळचं जे ऊन आहे ते सकाळचं ऊन तुमच्या दोन्ही बेडरूममध्ये आणि सकाळचं ऊन तुमच्या दोन हॉलमध्ये हे सकाळचं प्रॉपर ऊन येणार आहे म्हणजे तुम्हाला सकाळचं जर ऊन हवं हो असेल ह्या पद्धतीचा हा फ्लॅट असणार आहे आता हे मालक जे आहेत ह्यांना हा फ्लॅट विकायचा कारण यांनी हा फ्लॅट इन्व्हेस्टमेंटसाठी घेतलेला होता आणि आता हा फ्लॅट त्यांना सेल करायचा ती किंमत जी मालकांनी आपल्याला सांगितलेलं आहे साधारणतः पंच्याऐंशी लाख रुपयाचं सांगितलेली कॉस्ट आहे हा फ्लॅट तुम्ही बघायचा असेल तर मला फोन करा आणि आम्ही तो फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू आता हा जो फ्लॅट आहे हा तुमच्या छोट्या फॅमिलीसाठी हा फ्लॅट खूप सुंदर असू शकतो ज्यांना ढोकळीकोल क्षेत्र रोडला राहायचं आहे त्यांच्यासाठी हा फ्लॅट असणार आहे तुर्तास थांबतो रामकृष्ण हरी